माझा दोन वेळा पराभव तरीही मला आणि प्रणितीला भाजपकडून ऑफर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचं मोठं विधान. शिंदेची शिवसेना म्हणजे पाकिटमारी. मिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं त्यांच्याच हातून पक्ष सुटला. मनसे विक्रोळी महोत्सवातून शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील शिंदेगडाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला सुनावणी. व्हीप न मागणाऱ्या ठाकरेगडातील 14 आमदारांना पत्र करा. शिंदेगडाची हायकोर्टात मागणी. मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. लोकसभेसाठी भाजपकडून 4 तर शिवसेना 2 जागांवर लढणार. सूत्रांची माहिती. दक्षिण मुंबईतील जागेबाबत शिवसेना आणि भाजपचाही दावा कायम. 20 जानेवारीला आंदोलनाबाबत कुठलीही शंका नाही. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ. जरांगी ठाम. मराठा म्हणूनच आरक्षण द्या, कोकणातील मराठा समाजाची भूमिका. चिपळूणमध्ये मराठा समाजाचा एल्गार मिळावा. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधील समाज एकवटणार. दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअर पुरस्कार यंदा गुजरातला. गुजरात टुरिझमच्या सहकार्यानं 27 जानेवारीला 69वा फिल्मफेअर सोहळा पार पडणार. आधी राज्यातील उद्योग गुजरातला नेले, आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर. फिल्मफेअर सोहळ्यावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. मुख्यमंत्र्यांच्या दाऊस दौऱ्याचा पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचं सामंजस्य करार. BC जिंदाल यांच्यासोबत 41,000 कोटी तर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 25,000 कोटींच्या करारांवर सह्या. हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीची निदर्शनं. आम्ही सीमावादियांसोबत आहोत की नाही सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. अंगणवाडी सेविकांनंतर आता आशा सेविकाही संपावर. पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर आशा सेविकांची घोषणाबाजी. मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संप. मुंबईतल्या 4 विभागात आज पाणीपुरवठा बंद राहणार. A, B आणि E विभागातील पाणीपुरवठा बंद. काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन.